तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक काय असं बोलायचं आणि मग ह्या मुद्द्यावर आम्हाला उत्तर द्यावं तर लागेल का नाही? तुम्ही द्या की बिंदास द्या उत्तर. रोल होणार 100% होणार, कदाचित काँग्रेसकडनं पण होणार, बीजेपीकडनं होणार, बाकी इतर लोकांकडनं होणार. पण हे माहीत असताना जर मी फोटो टाकत असेल, मी सातत्याने हेच बोलतो ना की इंडस्ट्री येणं फार महत्वाचं आहे. आता माझ्या मतदारसंघामध्ये बदल आली होती, सह्याही झाल्यात, ठीक आहे, सरकार बदललं, त्यामुळे आत्ताचे मंत्री जरा नाटक करत आहेत, कारण आमचे जे विरोधक आहेत ते त्यांच्या घरी जाऊन आले होते की माझ्या मतदारसंघामध्ये MIDCचा मोठा भाग तुम्ही घेऊन तिथे एक मोठा प्रोजेक्ट तुम्ही टाकावा, आणि तो टाकल्यानंतर तिथं होता हा मी स्वतः टाकलेला फोटो होता. तर मी काय लपोलपी करत नाही, समोर तुम्ही विषय घेतला म्हणून त्याचं उत्तर मी केलं. ऑटोमॅटिक होती, मला गिअर वाली पण चालवता येते गाडी. बातम्या खूप झाल्या त्याच्यामध्ये, तुम्ही ड्रायव्हिंग सीटला आहे आणि बाजूला खूप मोठे उद्योगपती गौतम अडाणी ते बाजूला बसले, आणि त्याच्यावरून बातम्या खूप झाल्या की तुम्ही सारथ्य केलं गाडीचं. पण दुसऱ्या बाजूला ह्याच ट्रोलर्सकडनं काही ट्रोल्स पर तयार झाले, ते तुमच्यापर्यंत आले पण असतील. मला त्या ट्रोलर्सकडे किंवा ह्याच्याकडे जायचं नाही, माझा प्रश्न खूप वेगळा आहे. आणि मी तिथं गोट्याला सांगतो की मी, कारण त्यांनी मला तो विचारायला लावला प्रश्न, ती गाडी ॲटोमॅटिक आहे का मॅन्युअल आहे? ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक आहे ना, कारण मी ती शर्यत लावली होती त्या बरं, एवढी मोठी माणसं आहेत म्हणलं कुठं मॅन्युअल क्लच बीचच्या भानगडीत पडणार आहेत. ती गाडी ऑटोमॅटिक आहे भाई, मी तुला सांगितलं होतं, कारण ते आमची त्याच्यावरती शर्यत लागली होती अशी. हा, की गाडी कुठली असली हा मुद्दा तुम्ही आणायचा आणि तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक काय असं बोलायचं आणि मग ह्या मुद्द्यावर आम्हाला उत्तर द्यावं तर लागेल का नाही? नाही नाही, तुम्ही द्या की बिंदास द्या उत्तर. फोटो कोणी टाकला होता? फोटो मी थेट बातमीमध्ये बघितलं. कशाला? मीच टाकला होता. ओके. आता राजकारण कळत नाही का आम्हाला? कळतं ना की ट्रोल होणार, 100% होणार, कदाचित काँग्रेसकडनं पण होणार, बीजेपीकडनं होणार, बाकी इतर लोकांकडनं होणार. पण हे माहीत असताना जर मी फोटो टाकत असेल, त्याच्यात मी कुठेतरी पारदर्शकता पण ठेवत आहे. मी सातत्याने हेच बोलतो ना की इंडस्ट्री येणं फार महत्वाचं आहे. आता माझ्या मतदारसंघामध्ये MIDC फायनल लेवलला आली होती, सह्याही झाल्यात, ठीक आहे, सरकार बदललं, त्यामुळे आत्ताचे मंत्री जरा नाटक करत आहेत, कारण आमचे जे विरोधक आहेत ते त्यांच्या घरी जाऊन फक्त एकच म्हणतात की MIDC तुम्ही देऊ नका. आता मी लोकांच्या हितासाठी MIDC माझ्या मतदारसंघात आणतोय, आणि माझी चर्चा अडाणी साहेबांबरोबर झाली होती की माझ्या मतदारसंघामध्ये MIDC मोठा भाग तुम्ही घेऊन तिथे एक मोठा प्रोजेक्ट तुम्ही टाकावा, आणि तो टाकल्यानंतर तिथं आपण इंडस्ट्री उभी कराल. तर माझे जे लोक पिंपरी चिंचवड पुणे बाहेरच्या भागात कष्ट करत आहेत, ते आपल्या मतदारसंघामध्येच राहून काम करतील, हा त्याचा मागचा हेतू होता. आणि हा काही मीडियाला मिळालेला फोटो नव्हता, हा मी स्वतः टाकलेला फोटो होता. तर मी काही लपोलपी करत नाही, समोर तुम्ही विषय घेतला म्हणून त्याचं उत्तर मी केलं. ऑटोमॅटिक होती, मला गिअरवाली पण चालवता येते गाडी. दादा, तुम्ही खासरी TV कुठले व्हिडिओ बघितलेत असे? माझाच तुम्ही व्हिडिओ घेतला एकदा, सुरुवातीला घेतला होता तो, मी बघितलेला आहे. तुमची गाणी फार फेमस आहे, काम द्या काम द्या, आणि काहीतरी लसीवर एक गाणं होतं, दोन गाणी खूप चालली. आणि काम द्या हे गाणं कदाचित बऱ्याच इलेक्शनमध्ये सुद्धा वापरलं गेलं, ते थोडं कॉमेडी असलं तरी त्याच्या मागच्या भावना ह्या खूप प्रभावी होत्या. कारण बेरोजगारांच्या सगळ्या वेदना काम द्यामध्ये टोटल आहेत ना, 100% आहेत. थँक्यू, धन्यवाद, तुम्ही वेळ दिला तुमचा या सगळ्या गडबडीतनं. फक्त मला असं वाटतं की आपली मुलाखत शूट करत असताना एडिट होऊन पोस्ट होईपर्यंत काहीतरी नवीन भूकंप अजून काय घडू नये. याचा पुढचा भूकंप जो असेल तो साहेबच घडवतील, पण लोकांच्या ताकदीला घडवतील. आपला व्हिडिओ झाल्यानंतर होईल तो. आहे त्याला वेळ आहे, लवकर नाही, म्हणजे होणार आहे. वादळाच्या आधी शांतता असते, त्या शांततेत तुमचा हा व्हिडिओ जाऊ द्या. आमचं तेवढं, हा व्हिडिओ जर कुणी बघितला त्यामुळे काही लोक माझ्या बाबतीत अशांत होतील ती वेगळी गोष्ट आहे. राहिला प्रश्न तुमच्या विनंतीचा, साहेबांना ती विनंती मी करेल. चालतंय, थँक्यू. हा बरं, थँक्यू थँक्यू, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.